एपीजे न्यूज मराठीत आपलं स्वागत आहे। 16 तारखेला ढगबुटी पावसामुळे राजुरी टोबी डुंबर पट्ट्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, 3.5 एकरातील सोयाबीन पाण्यात। एपीजे न्यूज मराठीच्या राजुरी परिसरातील शब्बीर पठाण यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 16 सप्टेंबर रोजी जोरदार 1.5 तासाच्या ढगफुटी पाऊस पडला। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। अशाच प्रकार राजुरीतील डोबी डुंबर पट्ट्यातील शेतकरी संतोष आवडाजी हाडवळे यांचे 3.5 एकर शेतातील सोयाबीनचे झाड पाण्यात गेल्याने झाले पिवळे, अंदाजे 1.5 लाखाचे नुकसान झाले। याबाबत शेतकरी सरकती यांनी एपीजे न्यूज मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली व्यथा व्यक्त केली आहे। हा मामा, तुमचं नाव काय? कोंडी मामा सर्व जातो। काय झालं बोला? पाऊस झाला, सोयाबीन गेली। पाऊस झाला, सोयाबीन गेली। किती एकरच जमीन होत शेती? 3.5 एकर। 3.5 एकर कितीच नुकसान झालं तुमचं? तरी 1.5 लाखाच। 1.5 लाखाचं नुकसान झालं। संतोष भाऊ, काय 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 किती? हा नमस्कार। काल 15-16 तारखेच्या 16-9-2020 या तारखेला संध्याकाळी दुपारी 4-4:30 दरम्यानमध्ये इतके पाऊस, अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आणि त्या पावसाने आमचं सोयाबीन जवळजवळ 3.5 एकरमध्ये पाण्यात गेलं आणि माझ्याकडं हे 15-20 किलोमीटरवरून लोक येतात, त्यांनी माझ्याकडं जमीन केलेली आहे अर्धलीनं आणि ते सोयाबीन पाण्यात गेल्यामुळं अति नुकसान होऊन त्यांनाही रोजीरोटीचा प्रॉब्लेम झाला आहे आणि आम्हीबी नुकसानीतच आहे। आता तुम्ही काय करणार आहे? आता काय करायचं? गव्हर्नमेंटने शासनाने काही थोडंफार त्याचा निधी दिला तर आम्ही बा तेवढंच शेतकरी पुढच्या दृष्टीनं बरं होईल, नाहीतर आज हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सगळेच अडचण होऊन गेलेली आहे। रिपीट कर। गावामध्ये, राजुरी गावामध्ये जाऊन अर्ज करून नुकसान भरपाईची मागणी करणार आहे। तलाठी ऑफिसला मी जाऊन त्याची नोंद करणार आहे। या वृत्ताकरिता एवढेच। एपीजी न्यूज मराठी बरोबर सदैव राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका।